आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. जयसिंगपूर शहराच्या भुयारी गटार योजनेचा महिला शुद्धीकरण प्रकल्प हा उदगाव मधील शेतकऱ्यांच्या जागेत पूर्वकल्पना न देता आरक्षित केला असून त्याची मोजणी आज शुक्रवारी होणार आहे. मोजणीच्या विरोधात शेतकरी आपल्या कुटुंबासह मोजणीच्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार असून या योजनेला हा प्रकल्प हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही लढाई करावी लागली तरी ती करू व हा प्रकल्प होऊ देणार नसल्याची भूमिका उदगावच्या शेतकऱ्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मांडली. यावेळी शेतकरी श्रीकांत कोरे म्हणाले, जयसिंगपूर नगरपालिकेने फक्त राजकीय द्वेषापोटी उदगावच्या शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमीन हा प्रकल्प होऊ घातला आहे. तसेच या ठिकाणी 34 शेतकरी असून फक्त 11 शेतकऱ्यांना शिरोळ भूमी भू अभिलेख विभागाकडून नोटिसा दिल्या आहेत व कोणत्या जागेची मोजणी होणार आहे याचीही दखल शेतकऱ्यांना होऊ दिली नाही, त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणी होऊ देणार नसल्याचे सांगण्यात आलं. यावेळी शेतकरी दिलीप गुरव म्हणाले, उदगाव हे चळवळीचे गाव आहे, जर उदगावच्या शेतकऱ्यांचे जर कोणी कळ काढत असेल तर त्याला शेतकरी खंबीरपणे उभा राहून योजना हाणून पाडेल. पुन्हा जर शेतकऱ्यांच्या परवानगीविना असा प्रकार झाला तर सांगली कोल्हापूर महामार्ग रोखण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी जयसिंगपूरहून कॅमेरामन राजू इनामदारसह हुसेन शेख. खूप आरक्षण टाकलं त्यावेळी नगरपालिकेला आम्हाला हरकत घेण्यासाठी बोलवलं. हरकतीसाठी आम्ही सर्व शेतकरी गावातले ग्रामपंचायत सदस्य सरपंच विविध संस्थांचे चेअरमन पदाधिकारी सर्वजण आम्ही त्या नगरपालिकेमध्ये आम्ही पूर्णपणे हरकत घेतली आणि त्यांना आम्ही काय सांगितलं की ज्या आमच्या ज्या 212 ते 218 गट नंबरच्या ज्या जमिनी आहेत त्या अत्यंत पिकाऊ चांगल्या आणि चांगल्या उत्पन्न देणाऱ्या अशा जमिनी आहेत. एक एक एकरामध्ये जवळजवळ 1.5-3 लाखाचं उत्पन्न निघतंय आणि चांगला ऊस पिकतो आणि त्या शेतीवरती जे मजूर जगतात किंवा जे ट्रॅक्टर आऊत करणारे बैलं जगतात त्याचबरोबर आमची शेत जे जनावर आहेत जनावर उपजीविकेचं साधन आहे त्यापासून दूध व्यवसाय त्यावर चालतो आणि जे आमचे ज्या शेती आहेत शेतीमध्ये जे ऊसाचं उत्पन्न निघतं ऊसाच्या उत्पन्नामध्ये बाहेरगावचे मजूर येतात ते मजूर त्याच्यावर जगतात, कारखान्याची वाहतूक करणारे ट्रॅक्टर त्याच्यावर जगतात, ट्रॅक्टरनंतर कारखान्याचे जे कर्मचारी आहेत त्यांना उद्योग मिळाला, त्यातनं जे उत्पन्न झालेले साखर या जमिनीमधून चांगलं उत्पन्न मिळतं, जो शेतकऱ्याला जगवत्या जमीन इतर जनतेला जगवत्या आणि अशा जमिनीवर आरक्षण टाकताना जे आरक्षण टाकणारे जे अधिकारी आहेत किंवा जी नगरपालिका आहे यांनी खऱ्या अर्थाने विचार करणे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतनं विना प्रक्रिया थेट पाणी ह्या कृष्णेत कृष्णाचा प्रदूषित होऊन मरणोत्सान झालेली आहे, त्यामुळं यात आणि भर ह्या जयसिंगपूर नगरपालिकेची पडणार आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये शिरोळ तालुक्याला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळायलाच पाहिजे या भूमिकेतून याच भावनेतून आज आम्ही उदगावकरांच्या ठाम पाठीशी आहोत. उदगावकरांनी घेतलेली ही मशाल ही ठिणगी याची मशालात रूपांतर करून संपूर्ण हा जाचक पद्धतीचा प्रकल्प रद्द करून इथल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना परत आम जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शिरोळ तालुक्यामध्ये प्रदूषित करणाऱ्या घटकांचे प्रकल्प उभे केले जाऊ देणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका आमची नदी बचाव कृती समितीची आहे. त्याच्या वतीनं उदगावकरांना आमचा थेट पाठिंबा आहे. म्हणजे जयसिंगपूर नगरपालिकेच्या वतीनं जे मलनिसारण केंद्र उभा करण्याचा जो घाट घातला आहे त्याला विरोध. नमस्कार, माझं नाव प्रसाद धर्माधिकारी, नदी प्रदूषण विरोधी कृती समिती अध्यक्ष. मी आज उदगावमध्ये